गावच्या शिवारात पडणारं पावसाचं पाणी अडवून मुरवण्याच्या जलयुक्त शिवार अभियानामुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील तमदलगे गावचा दुष्काळ हटण्यास मदत झाली. गाव शिवारातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गावातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळं हे शक्य झालं आहे. भविष्य काळात जलसाठा नियोजनबद्ध वापरून स्वतःचा आर्थिक स्तर उंचवण्याचा संकल्पही या गावकऱ्यांनी केला आहे. तमदलगे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागातील अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडणारं गाव. जवळपास 2000 लोकसंख्या असलेल्या या गावात शेती हेच उपजीविकेचं मुख्य साधन आहे. परंतु गेल्या 10-12 वर्षापासून पावसानं सातत्यानं पाठ फिरवल्यानं तमदलगे गावच्या शेतकऱ्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागलाय. 10 ते 12 एकर शेती असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना एक गुंठा क्षेत्रावर देखील नगदी पिके घेता येत नव्हती. परंतु सध्या राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानामुळं गावात 5 सिमेंट नाला बांध, 7 शेततळी, पाझर तलाव दुरुस्ती अशी विविध कामं झाली. यंदा पावसानं देखील चांगली साथ दिल्यानं गावातील विहिरींच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस, केळी, भाजीपाला, फुलशेती यासारखी विविध पिके घेण्याचं शेतकऱ्यांचं स्वप्न साकार होऊ लागलंय. जलयुक्त शिवार योजनेतून तमदलगे गावी जे बंधारे झालेले आहेत, तर ह्या बंधाऱ्याच्या शेजारीच माझी एक 12 एकर शेती आहे. तर 12 एकर शेती असूनसुद्धा आज शेतात एक गुंठा ऊससुद्धा आम्हाला लावता आलेला नाही, कारण पाण्याची परिस्थिती उन्हाळ्यात एवढी बिकट व्हायची की शेवटचे एप्रिल मे महिन्यात एक टेम पाणी विहिरीला नसायचं. अशी परिस्थिती निर्माण ह्या 5-6 वर्षात फार मोठा दुष्काळाचा फटका आम्हाला बसलेला आहे. तर हे जे बंधारे झालेले आहेत, ह्या बंधाऱ्यामुळं आमच्या विहिरींना आता पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि ह्या बंधाऱ्याचा लाभ इथून पुढं आम्हाला शेतीला चांगला उपयोग करून घेता येईल. काही नगदी पिकं आता आम्हाला घेता येतील. 5 बंधारे झाल्यामुळं आमच्या गावाला जो पाझर तलाव आहे, चालू वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळं आमच्या ज्या विहिरी आहेत गावामध्ये, या विहिरींना, संपूर्ण विहिरींना भरपूर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळं आमचं गाव एकदम सजन झालेलं आहे. सजन झालं असल्या कारणानं आज आमच्या गावामध्ये बागायत जमीन भरपूर प्रमाणात वाढलेली आहे, ऊसाचं क्षेत्रही वाढलेलं आहे. त्याशिवाय इतर देखील पिकांना पाण्याची जी गरज होती ती पूर्णपणे आम्हाला मिळालेली आहे. तमदलगे गावचे एकूण क्षेत्र 892 हेक्टर आहे. त्यातील 460 हेक्टर क्षेत्र वनविभागात समाविष्ट आहे, तर केवळ 74 हेक्टर क्षेत्र बागायती स्वरूपाचं आहे. उर्वरित कोरडवाहू क्षेत्र असल्यानं जवळपास सर्वच शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण देखील कमी असल्यानं पिण्याच्या पाण्याच्या विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडत असत. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासाठी देखील गावकऱ्यांना अनेकदा टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं. परंतु आता जलयुक्त शिवारामुळं गावचा दुष्काळच हटल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पाऊस काळ भरपूर झाल्यामुळं जलयुक्त शिवारामधून जे बंधारं बांधलेले आहेत त्यांना भरपूर पाणी साठा झालेला आहे आणि ह्याच्या अगोदर पाऊस काळ नसल्यामुळं ह्याच्या अगोदर लोक सोयाबीन आणि शाळूच हीच पिकं घ्यायचीत, पण आता पाणी साठा भरपूर झाल्यामुळं, तलाव आमचा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळं ह्या वेळेला ऊस भरपूर प्रमाणात वाढलेला आहे, परत केळीची बाग पण होत आहेत आणि दुष्काळ हा गावचा हटलेला आहे. यापूर्वी तमदलगे गावातील शेतकरी पावसावर येणारे पिकच घेऊन समाधान मानत होते, तर काही धाडसी शेतकरी टँकरनं पाणी आणून शेती करत होते. सुरगुंडा पाटील या अशाच धाडसी शेतकऱ्यानं 1998 साली पेरूची बाग लावली आणि पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीत सुद्धा टँकरनं पाणी घालून बाग फुलवली आहे. परंतु आता जलयुक्त शिवार योजनेमुळं कायमस्वरूपी टँकरमुक्ती मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सध्याच्या 10 वर्षामध्ये पाणी नसल्यामुळे, पाऊस काळ कमी झाल्यामुळे पाणी विहिरीला नसायचं, त्यामुळं उत्पन्न व्यवस्थित मिळत नव्हते. 2001 साली मी टँकरने 23,000 पाणी घालून झाडे जतन केली, त्यानंतर परत गेल्या वर्षी त्याच्या पाठीमागच्या 2 वर्षे परत झाडांना पाणी टँकरने घालून झाडे जगवली,
पण जलकृषी अभियान योजना आमच्या तमदलग्याला दोन वर्षे काम चालू असल्यामुळे आता या जलसंधारण अभियानातून पाणी बांधारे झाल्यामुळे त्या बांधाऱ्यामध्ये पाणी भरपूर साठलेलं आहे आणि बऱ्यापैकी पाऊस काळामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी भरपूर वाढलेली आहे आणि यापुढे मला आता पाण्याची कमतरता भासेल असे वाटत नाही. तमदलगे गावात सरकार आणि कृषी विभागानं एकूण 45 विविध प्रकारची कामं केली आहेत. जलयुक्त शिवार बरोबरच कृषी विभागानं केलेल्या विविध कामांमुळं गावात जवळपास 207 TMC पाणीसाठा वाढलाय. जलयुक्त शिवारासाठी सरकारनं या गावात जवळपास 99,22,000 रुपयांचा निधी खर्च केलाय. या सर्वांचा दृश्य परिणाम आता गावात दिसू लागलाय. या कामांमुळं शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. तमदेल्याची परिस्थिती अशी होती, पूर्वी प्यायला पाणी नव्हतं, टँकर चालू होता, त्यामुळं कोरडवाहू शेती अभियान म्हणून महाराष्ट्र शासनाचं महत्त्वाकांक्षी योजना आम्ही राबवली. त्याच्यानंतर 15-16 जलयुक्त शिवार अभियान झालं, त्या अंतर्गत 5 सिमेंट नालाबंधारे, शेततळी 7 असे 28 कामं आम्ही केलेली आहे. त्यामुळं ह्यावर्षी थोडासा पाऊस झाल्यामुळं पूर्ण क्षमतेने बंधारा भरल्यामुळं लोक शेतकऱ्यांचं फार आनंद झालेला आहे. कारण जवळजवळ 7-8 झालं आम्ही बघतो इथं पूर्ण कोरडवाहू शेती, सोयाबीन आणि म्हणजे रबी ज्वारी हे बेभरवशाची पिकं, पाऊस पडला तर नाहीतर अजिबात काही उत्पन्न येत नव्हतं. हे बंधारे भरल्यामुळं पाणीसाठा भरपूर झालेला आहे, विहिरीची पातळी वाढलेली आहे, बोरला पाणी झालेलं आहे. साठलेलं पाणी कसं म्हणजे नेटकेपणानं उपयोग करून घ्यायचा, त्यामुळं ठिबकचा आम्ही जास्त प्रचार करणार आहे. तर तमदलेगावचं भौगोलिक क्षेत्र हे 892 असून त्यापैकी 460 हे फॉरेस्टमध्ये आहे आणि 74 हे बागायत असून 366 हे कोरडवाहू म्हणून आहे. गेल्या 5 पर्जन्यमान जर आपण विचार केला तर जवळपास 460 इतका पाऊस या ठिकाणी होतो आहे आणि शिरोळ तालुक्यामध्ये जे 7 गावं आहेत ते 7 गावंही कोरडवाहू म्हणून या ठिकाणी आपण गणलेली आहेत, ज्या ठिकाणी कमी पर्जन्यमान होत असून कोरडवाहू क्षेत्र हे जास्त आहे. सन 2014-15 आणि 2015-16 या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान ही योजना शासनाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू झालेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत तमदलगे गावामध्ये सर्व शासकीय विभागाची मिळून 45 कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि ती आज रोजी 100% पूर्णपणे झालेली आहेत. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा विचार करता या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 5 सिमेंट बंधारे तसेच 7 शेततळी या ठिकाणी झालेली आहेत, त्याचबरोबर ड्रीपचं मोठ्या प्रमाणावर काम या ठिकाणी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर पाणीसाठ्याचा जर आपण विचार केला तर जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून 52 TCM पाणीसाठा हा वाढलेला आहे. त्याचबरोबर इतर सगळ्या खात्याचा जर आपण जर विचार केला तर जवळपास 260 TCM एवढा पाणीसाठा या ठिकाणी आपण पाणी अडवून या ठिकाणी तमदलगावचा वाढलेला आहे. शेतकरी इतका समाधानी आहे की खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातली पिकं आमची निघून जातात आणि त्याच पद्धतीनं जर का एखादा मोठा वळीव झाला तर उन्हाळ्या हंगामामध्ये देखील आम्हाला पाणी कमी पडणार नाही आणि याच्या म्हणजे जूनपर्यंत ह्या पाण्याचा साठा आमचा हा असाच राहील. आणि ह्यामुळं खरीप हंगामामध्ये पूर्वी फक्त सोयाबीन आणि खरीप ज्वारी व्हायची, आता मात्र सोयाबीन, खरीप ज्वारी, खरीप हंगामामध्ये भाजीपाला, त्याच पद्धतीनं आता रब्बी हंगामामध्ये आम्ही रब्बीची देखील पिकं घेतो आहे, म्हणजे गहू घेणार आहे, हरभरा घेणार आहे, त्याचप्रमाणे ऊसाचं देखील क्षेत्र आम्ही घेतलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्याचं क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात घ्यायचा आमचा या मानस आहे. राज्यात गेल्या 3-4 सतत पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होते. राज्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 उद्दिष्ट ठेवलंय. त्यानुसार राज्यात 2014 जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला गेला. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 राज्यातील 25,000 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा संकल्प करण्यात आलाय. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळं गावातील दुष्काळ आता कायमस्वरूपी हटण्यास मदत होत असल्याचं दिसून येत आहे. राजेंद्र हंकारे, साम TV, कोल्हापूर.